शेअर केला. अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती तेव्हाचा फोटो देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केला. नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारत यांनी हा फोटो पाठवला होता. फडणवीसांनी तोच फोटो आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करताना काय नेमकं म्हटलं, काय आपल्या भावना व्यक्त केल्या पाहूया. नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतनं हे छायाचित्र पाठवलं. अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली तेव्हाचं हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकरांनी हे टिपलं. उद्या अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा.